35 एकरामध्ये मी 11 प्रकारची विविध पिकं घेतलेली आहे. त्यामध्ये सोयाबीन आहे, मूग आहे, उडीद आहे, अद्रक आहे, मुख्य कापूस आहे, मका आहे, सोयाबीन आहे, तूर आहे आणि टमाटा आहे आणि मोसंबी आहे. परंतु 11 पिकं या आसमानी आणि सुलतानी संकटांनी 11 पिकं उद्ध्वस्त केलेली आहे. गुलाब चक्रीवादळात अतिवृष्टी झाली आणि गावाजवळची शिवना नदी शेतात घुसली. गुडघाभर पाण्यात उभं राहून औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातला आगाठाण गावातला हा तरुण शेतकरी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कैफियत मांडतोय. 25 वर्षांचा कल्याण आधी तासिका तत्वावर शिक्षक म्हणून काम करायचा, पण कोरोना काळात नोकरी सोडून शेतीकडे वळला, तेही मोठ्या आशेनं. आमच्या आजी आजोबा सांगायची, शेती ही सोन्याची खाण आहे. आणि जसे आमच्या आजी आजोबांनी शेती डेव्हलप केली, तशी वडिलांनी आणि चुलत्यांनी शेती डेव्हलप केली. मी लहानपणापासून शेती पाहत गेलो, परंतु कालांतराने ग्रॅज्युएशन नंतर मी ज्यावेळेस विद्यापीठात नंबर लागला माझा, त्यावेळेस मी 4 वर्ष बाहेर राहिलो माझं पूर्ण शिक्षण कम्प्लीट करण्यासाठी. शिक्षण आजही कम्प्लीट होत आहे, परंतु शेतीचा अनुभव असा आलेला आहे सर मला, ही शेती जर नसती केली तर परवडत होतं. कारण की जे होतं नव्हतं ते मी माझ्या शेतात ओतलं आणि शेतात ओतल्याच्या नंतर मला एकही रुपया 35 एकरमध्ये माझे 35 रुपयेसुद्धा व्हायला तयार नाही आहेत. माझं संपूर्ण पीक हे नासलेलं आहे, कुजलेलं आहे, सडलेलं आहे. पीक विमा मिळत नाही अशी तक्रार मांडताना कल्याण उद्विग्न झाला आणि संतापला देखील. गावातल्याच लहान शेतकऱ्यांची वेदनाही त्यानं मांडली. कोणाला लग्न करायचं असतं, कोणाला गहाण पडलेली शेती सोडायची असते, कोणाच्या लक्ष्मीच्या अंगावरले सोने असतं ते सोनं सोडायचं असतं, कोणी सावकाराच्या जातातून कंटाळून आत्महत्या करतो, त्याचं प्राण थोडा वाचावा यासाठी पिकाच्या आशेने असतो. परंतु असे पिकं झाल्याच्या नंतर तो काय करेल सर? याच गावातला गणेश कराळे शेतीच्या जीवावर कर्ज घेऊन नाशिकमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. गुलाब चक्रीवादळानं त्याच्या शिक्षणाच्या इच्छेवर पाणी फिरवलंय. शिवाय पिकांवर खर्च केलेले 1,00,000 रुपये मातीत मिळाले. ज्यावेळेस लॉकडाऊन झालं त्यावेळेस घरी आलो, मग पर्याय म्हणून शेती चालू केली व तसं घरच्याला थोडी मदत होत होती. आणि यावर्षी पूर्णपणे शेतीतच पूर्ण पहिल्यापासून शेतीत करायला लागलो होतो. पर्यायच नव्हतं दुसरा, ऑनलाईन शिक्षण काय होत नाही आणि कॉलेजवाले परेशान करता, पैसे द्या तुम्ही. आणि त्याच्यामुळे म्हटलं थोडीफार मदत करू घरच्यांना, थोडेफार पैसे येतील आणि मग त्याच्यातून थोडीफार आपण इन्स्टॉलमेंटनुसार फी भरू कॉलेजला. टमाट्याची अशी हालत झाली तुम्ही बघू शकता, अद्रकीत पूर्ण पाणी आहे, ती सडत आहे, मका पूर्ण आडी पडून गेलेली आहे, तिच्या कणसाला पार कोंब आले, ती काढायजोगं काही राहिलं नाही. मुगाला बी त्याला पूर्ण पावसाने झोपून त्याला पार कोंब आले. भुईमुगाच्या बी शेंगा काढा त्याच्यात असं पाणी आहे, ते शंकूड आहे ते दिसत नाही, कोणीकडे झाड उपटावा ते दिसत नाही, कस का काढणार त्या शेंगा का. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे कृषी अधिकाऱ्यांनी तातडीनं पंचनामे सुरू करावेत असे आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले. पण अजून तरी या गावात कोणतेही अधिकारी आले नसल्याचं आगाठाणचे गावकरी सांगतात.